स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक 3 मधील महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा या उदात्त दृष्टिकोनातून मोफत टेलरिंग आणि ब्युटी पार्लरचे क्लास घेण्यात आले. तसेच अशा महिलांसाठी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम देखील राबवण्यात आला. राजबिहारी लिंक रोड वरील रॅमगडिया भवन येथे नगरसेविका प्रियंका माने यांच्या पुढाकारातून अनोख्या पद्धतीनं महिला दिन साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक 3 नगरसेविका आणि सुमन भास्कर महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रियंका माने यांच्या पुढाकारातून हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार देवयानी फरांदे, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, पंचवटी मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सोमनाथ बोडके, पप्पू माने, कविता जाधव, वैशाली पाटील, छाया बर्वे, शुभांगी बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या टेलरिंग आणि ब्युटी पार्लर कोर्समध्ये जवळपास 510 महिलांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण केले. अशा महिलांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महिलांनी महिलांचे अभिनंदन केले. तसेच आयुष्यमान भारत योजनेचे हेल्थ कार्डही लाभार्थी महिलांना देण्यात आले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या महिलांना शुभेच्छा देत त्यांना भावी वाटचालीसाठी पूर्णपणे मदत करण्याचे आश्वासन दिले. 8 मार्च 2020 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील, नाशिक शहरातील सगळ्या माता भगिनींना मनापासून शुभेच्छा. येणारं 2020 वर्ष हे महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्याच्या महिलांसाठी सुरक्षिततेसाठी जावं आणि सुरक्षिततेसाठी आपण साजरं करूया. आज आमच्या ह्या प्रभागाच्या धडाडीच्या नगरसेवक प्रियंका माने ह्यांनी महिलांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी एक मोठा कार्यक्रम त्यांनी राबवला होता. वर्षभर ह्या महिलांना प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर आता त्यांना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील त्यांनी मोठं एक काम उभं केलेलं आहे. मी प्रियंका माने आणि धनंजय माने यांचं मनापासून अभिनंदन करते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंचवटीतील प्रभाग क्रमांक 3 भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका प्रियंकाताई माने आणि त्यांचे पतिराज धनंजय माने यांनी जे त्यांचं सुमन भास्कर महिला मंडळ आणि स्टेप स्किल डेव्हलपमेंट सेंटर या दोन्ही संस्थांच्या वतीनं गेले वर्षभर महिलांसाठी जे उपक्रम राबवले होते, शिलाई मशीनचे स्टिचिंगचा कोर्स आणि ब्युटी पार्लरचा कोर्स, हे दोन्ही कोर्सच्या या सगळ्या प्रमाणपत्र वितरण समारंभाचा चांगलं आयोजन केलं होतं. याच्यामध्ये महिलांचा उत्साह चांगला दिसला. शहरी भागामध्ये हा अविकसित भाग इकडला भाग होता गेल्या 2-3 वर्षापर्यंत. या दोन्ही नगरसेविका प्रियंकाताई माने आणि धनंजय माने यांनी प्रयत्नपूर्वक इकडल्या भागाच्या विकासाकरता जसा रस्त्यासाठी, लाईटसाठी, पाण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले, सुविधांसाठी, तसंच समाजाची मानसिकता अधिक चांगली बदलावी, व्यवसायभूमिक महिलांनी महिला सक्षमीकरणासाठी जे चांगले प्रयत्न केलेत त्याचा एक चांगल्या कार्यक्रमाचं आजचं या ठिकाणचं आयोजन होतं. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ प्रियंका धनंजय माने यांनी जो आज कार्यक्रम केला तो अत्यंत वाखाणण्याजोगा व चांगला आहे. नव्याने विकसित होणाऱ्या भागाचा तर त्यांनी विकास केला, परंतु त्यांनी व्यक्तिगत विकास पण महिलांचा साधला. त्यातून त्यांना टेलरिंग असेल, ब्युटी पार्लर असेल, हेल्थ कार्ड असेल, असं सर्व देऊन त्यांनी व्यक्तिगत विकास पण साधण्याचा त्यांचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम अत्यंत सुत्य असा आहे. असाच कार्यक्रम आम्ही पूर्ण शहरभर राबवून लोकांच्या सेवेस पात्र ठरू व पूर्ण शहरात असे कार्यक्रम राबवून सर्व नागरिकांना सेवा देण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करू. भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो. महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. जागतिक महिला दिन हा कार्यक्रम आज प्रभाग क्रमांक 3 रामगड्या भवन येथे घेतलेला आहे. आज 550 महिला ज्या होत्या
त्यांना टेलरिंगचं आणि पार्लरचं जे प्रशिक्षण आम्ही वर्षभर देण्यात आलेलं आहे त्या माध्यमातून आणि आज ह्या त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा याच्या दृष्टीतून बचत गट असतील काही रोजगार उपलब्ध करून दिले त्यांना आणि प्रशिक्षण दिलं. आज महिला जागतिक दिनानिमित्त त्यांना ते प्रमाणपत्र त्यांचे त्या महिलांचे 550 महिलांचे प्रमाणपत्र आम्ही देण्यात आलेले आहेत. आज आम्ही हा महिला जागतिक दिन म्हणून हा या कार्यक्रमाला कार्यक्रम खूप मोठ्या उत्सवात आणि साजरा केला आणि सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळालं त्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 3 वतीने सर्व प्रभागाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. या कार्यक्रमाला प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमन भास्कर महिला मंडळ, मानेनगर ज्येष्ठ मंडळ आणि पप्पू माने, धीरज बर्वे, प्रकाश बर्वे, विलास कोरगावकर आदी प्रयत्नशील होते. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.